गुड इवनिंग एवरीवन. माझे नाव आहे शिवानी दिलीप पाटील. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे जीवन. मुख्य विषय आहे जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय. त्यामध्ये आम्ही उपविषय निवड आहे आरोग्य आणि स्वच्छता. स्त्रियांचे आरोग्य हे आम्ही समोर ठेवून हे आम्ही आमचे पॅड बनवलेले आहेत. त्याच्या ह्या पहिल्या 7 लेअर्स आहेत. आणि जे मार्केट पॅड म्हणजे साधारण पॅड जे मार्केटमध्ये आता कोणतेही ब्रँड घ्या त्यामधल्याही 3 लेअर्स आहेत. मार्केट पॅडमध्ये ॲडव्हर्टायझिंगला दाखवलं जातं की ह्यामध्ये 7 लेअर्स आहेत, ह्यामध्ये ॲलोवेराचा यूज आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही नसतं. ह्यामध्ये फक्त 3 लेअर्स आहेत आणि ह्यामध्ये अशा प्रकारे दाखवलं जातं की ह्यामध्ये ॲलोवेरा आहे, पण ह्यामध्ये ॲलोवेरा नसून हा फक्त कलर असतो. हां, त्यामुळे आपल्याला सरळ फसवेगिरी केली जाते. आणि हे इतकं प्लास्टिक म्हणजे आता इंडियामध्ये 45 करोड लेडीज आहेत, त्यामध्ये 20% लेडीजना डेली पिरियड्स होत असतात. मग इतकं प्लास्टिक आलं कुठून? तर हे प्लास्टिकना हे प्लास्टिक रियूज केलेले म्हणजे रिसायकलिंग प्रोसेसमधून हे प्लास्टिक आलेलं असतं. मग रिसायकलिंग प्रोसेस करतावेळी ह्यामध्ये काही केमिकल्स ॲड होतात. हां, मग ह्या केमिकल्स ॲड झाल्यामुळे जे आपलं ब्लड असतं ते जर ह्या पॅडमध्ये गेलं तर ते जंतू आपले रिप्रोडक्शन करतात. आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतर ते आपल्या रिप्रोडक्शन झाल्यानंतर जंतू आपल्या गर्भाशयामध्ये जातात आणि गर्भाशयाचे कॅन्सर किंवा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर वगैरे होऊ शकतो. मग ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भाशयाचे कॅन्सर झाले तर ह्याचं ब्रेस्ट ट्रान्सफर करणे किंवा वुमेनची डेथ होणे हे दोन कारणे ह्याची प्रमुख असतात. त्यामुळे आम्ही हे सर्व लक्षात ठेवून आम्ही कॉटनपासून हे पॅड बनवलेलं आहे. आता आपण कॉटनचे वगैरे कपडे वापरतो त्यामुळे आपल्याला ह्या कॉटनपासून काही आपल्या स्किनला वगैरे इंजुरी होत नाही, त्यामुळे आम्ही ह्यामध्ये कॉटनचा यूज केलेला आहे. त्यामध्ये आमची सर्वात महत्त्वाची म्हणजे दुसरी जी लेअर आहे ग्रीन निगेटिव्ह आयनची, ही स्पोर्ट्समॅन आपल्या शूजमध्ये किंवा हॅटमध्ये यूज करतात. हां, कारण ही एनर्जी स्ट्रीप करून ठेवते. आपले जर डोके वगैरे दुखत असेल तर आपण ती इथे स्ट्रीप लावली तर आपलं डोकं दुखायचं कमी होतं. आणि जी पाचवी जी लेअर आहे ती ग्रीन निगेटिव्ह ॲलोवेरा जेल आहे. ॲलोवेरा जेल पॉलिमर ड्राय, ह्याची ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी 400 ml असते, त्यामुळे ह्याच्यामधून लिकेज वगैरे काही होत नाही. आणि हे एक पॅड आपण 24 तास वापरू शकतो, पण मार्केट पॅड आहे त्याची ॲब्सॉर्प्शन कपॅसिटी फक्त 20 ml आहे आणि हे 24 तास आपण वापरू शकत नाही. आणि हे सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्यासारखं नाही आहे. ह्याचे दिवसाला 18 रुपये खर्च होतात, पण ह्याचे फक्त दिवसाला 8 रुपये खर्च होतात. आणि हे डिकम्पोज होऊन जातं. जर आपण हे जमिनीमध्ये पुरलं तर ह्याचं डिकम्पोजिशन 1 महिन्यामध्ये डिकम्पोज होऊन जातं. पण जे मार्केट पॅड आहेत ह्याचं डिकम्पोज होण्यासाठी 1000 वर्ष लागतात, कारण हे प्लास्टिक आहे. आणि जर हे जाळलं तर CO कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू बाहेर पडतो आणि तो आपल्या पर्यावरणासाठीही आणि आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. जेणेकरून हे पॅड जर आपण वापरले तर पर्यावरण तसेच आपलं स्वास्थ्य ह्या दोन्हींचीही हानी होऊ शकते. म्हणून आम्ही आमचे बायोडिग्रेडेबल पॅड बनवलेले आहेत, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या स्वास्थ्याला काही ह्याचा बॅड इफेक्ट होणार नाही. थँक्यू.